राहुल साहेब जी फाईल होती आमदारांच्या पाठिंब्याची फाईल होती का कळेल जरा थांबा तुम्ही बोला आता काय राज्यपालांची आपण भेट घेतली काय चर्चा झाली काय विनंती केली त्यांना सन्माननीय राज्यपालांना मी आणि रामदासजी कदम भेटलो बराच वेळा आम्ही चर्चा केली आहे सत्य महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर सुद्धा चर्चा झाली हे सुद्धा सत्य आहे पण आमच्या दृष्टीनं ही एक सदिच्छा भेट होती बऱ्याच दिवसापासून त्यांच्या भेटीच्या वेळेबाबत आम्ही करत होतो आणि दोन तीनदा आम्ही भेटू शकलो नाही वेळ घेऊन आजची भेट ठरली उद्योजींकडून आम्ही त्यांना भेटलो राज्यपालांना आम्ही उद्योजींकडून बाळासाहेबांचं जे पुस्तक आहे फटकारे ते भेट दिलं उद्योजींची जी दोन पुस्तकं आहेत पहावा विठ्ठल आणि गडकिल्ल्यांसंदर्भातलं महाराष्ट्रातलं पुस्तक जे आहे महाराष्ट्र माझ्या ते भेट दिलं ते राज्यपालांनी चाळलं त्यांना खूप आवडलं ते त्याने कार्टून चालली बाळासाहेबांची पाहिली त्या संदर्भात त्यांनी आमच्याशी चर्चा केली अनेक विषयावर चर्चा झाली पण बेसिकली भेटीचं कारण आम्ही मानतो की बाबा ही चर्चा सदिच्छा भेट होती एक दुसऱ्याचं ख्याली खुशाली देशाची परिस्थिती अर्थात तेही राज्याचे मुख्यमंत्री होते बराच काळ केंद्रात मंत्री होते भाजपचे पूर्वी नेते होते एका मर्यादेत राहून आम्ही चर्चा आम्ही इतकंच सांगितलं की लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं आणि सरकार स्थापनेबाबत शिवसेना हा कुठे अडथळा ठरत नाही आम्ही परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली सरकार का उशीर का होते सरकार स्थापनेला याच्याविषयी आमच्याकडे माहिती नाही राज्यपालांच्या मर्यादा संविधानाने दिलेले त्यांना अधिकार हा त्यांचा विषय आणि राज्यपाल या महाराष्ट्रामध्ये सतत घटनेनुसारच काम करतात ही परंपरा आहे भाजप असं म्हणतंय मुख्यमंत्री पद सोडून इतर मंत्रिपदा राजभवनामध्ये या विषयावर चर्चा करणं बरोबर नाही आत्ताच मी ही एक बिगर राजकीय जागा आहे ही नॉन पॉलिटिकल जागा आहे इथे मला राजकीय चर्चा करायची नाही राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे नसतात त्यांची भूमिका तटस्थ असते त्यांच्याशी बोलताना मला वारंवार जाणवलं की खूप वर्षांनी महाराष्ट्राला एक अत्यंत अनुभवी राजकारणाची देशाची जाण असलेला कायद्याची जाण असलेला असा राज्यपाल आम्हाला मिळालेला आहे आम्ही त्यांना भेटायला